ही माहिती देतोय प्रशांत ज्ञानदा ज्या न्यायमूर्ती सुधांशु धुलिया यांनी हा आदेश जो आहे हिजाब संदर्भात तो हायकोर्टाचा रद्द केलेला आहे तर ते रद्द करताना त्यांचं कारण काय आहे ते असं म्हणतायत की मुळामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये हिजाब ही इस्लामनुसार आवश्यक बाब आहे की नाही हा या सगळ्या प्रकरणातला मुख्य मुद्दा नाही आहे त्यांच्यामध्ये हा केवळ आणि केवळ एका ऑप्शनचा विषय आहे त्याच्यापेक्षा जास्त नाही आहे आणि त्याच्यापेक्षा कमीही देखील नाही आहे एका व्यक्तीला हेच परिधान करण्याचं स्वातंत्र्य आहे की नाही एवढ्या पुरताच हा मुद्दा आहे त्याला त्याच्या पलीकडे फार बघितलं गेलं नाही पाहिजे आणि शेवटची कमेंट त्यांनी ही केलेली आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आपण त्या मुलीला योग्य शिक्षण देऊ शकतोय की नाही त्यांचं आयुष्य जे आहे ते जास्त चांगलं करू शकतोय की नाही या गोष्टीवरती अधिक भर दिला गेला पाहिजे आणि ना की तिच्या ऑप्शनवरती अशा पद्धतीनं धार्मिक रंग त्याला देऊन ती आवश्यक बाब इस्लामनुसार आहे की नाही ना हा मुद्दाच मुळात त्यांनी याच्यामध्ये मान्य केलेला नाहीये आणि केवळ मॅटर ऑफ चॉईस आहे हा असं त्यांनी या ठिकाणी प्रतिपादन केलेलं आहे आपण अपडेट देऊयात आपल्या प्रेक्षकांना स्प्लिट वर्डिक पाहायला मिळत आहे त्यामुळे हे संपूर्ण प्रकरण आता लार्जर बेंचकडे जात आहे दोन वेगवेगळ्या मतांमुळे तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हे प्रकरण देण्याचा निर्णय आता झालेला आहे हेमंत गुप्ता सुधांश या दोघांनी सुद्धा वेगळी मतं मांडली हिजाब बंदी योग्य आहे कर्नाटक सरकारचा निर्णय योग्य आहे असं न्यायमूर्ती हेमंत गुप्तांचं मत आहे त्यांचा तो निकाल आहे तर हिजाब बंदी अयोग्य असल्याचं सुधांशु धुलियांनी म्हटलं त्यामुळे दोनही न्यायमूर्तींमध्ये एकवाक्यता नाही त्यांची मतं वेगवेगळी आहेत त्यामुळे आता तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे हिजाब बंदीचं संपूर्ण प्रकरण जात पुन्हा एकदा जातोय प्रशांतकडे प्रशांत नक्कीच आणि जे आपण म्हणत होतो त्यानुसार हे प्रकरण जे आहे ते घटनापीठाकडे गेलेलं आहे अर्थात घटनापीठ हे यावेळी किती न्यायमूर्तींचं असेल हे अजून स्पष्ट झालेलं नाहीये पण आता जेव्हा अशा पद्धतीनं दोन न्यायमूर्तींचा पूर्णपणे विरोध असलेला निकाल येतो कारण याच्यामध्ये समसंख्या आहे दोनच न्यायमूर्ती होते आणि एका न्यायमूर्तींचं वेगळं म्हणणं आहे दुसऱ्या न्यायमूर्तींचं वेगळं म्हणणं आहे तर आता हे सगळं प्रकरण सरन्यायाधीशांच्याकडे गेलेलं आहे आणि सरन्यायाधीश ठरवतील की आता किती न्यायमूर्तींचं घटनापीठ जे आहे ते याच्यामध्ये नेमायचं आणि त्यानुसार आता हे सगळं प्रकरण जे आहे ते आणखी काही काळ घटनापीठासमोर चालत राहील म्हणजे सरन्यायाधीशांकडे हे सगळं प्रकरण जाते सरन्यायाधीश निर्णय घेतील की किती न्यायमूर्तींचं खंडपीठ स्थापन केलं जाईल कारण न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि सुधांशु धुलिया या दोघांचंही एकमत नाही या निर्णयासंदर्भात हेमंत गुप्तांनी कर्नाटक न्यायालयाचा उच्च न्यायालयाचा किंवा कर्नाटक सरकारचा निर्णय वैध असल्याचं म्हटलंय तर सुधांशु धुलिया यांनी मात्र हा निर्णय अवैध असल्याचं नमूद केलं त्यामुळे दोन वेगवेगळी मतं प्रशांत महत्वाचे मुद्दे सांगशील आपल्या प्रेक्षकांसाठी की या दोघांनीही आपल्या निकाल वाचनादरम्यान महत्वाचे मुद्दे कोणते मांडले